नमस्कार शिक्षणाचा सारथी यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत इंग्रजी विषयावर आधारित जे प्रश्न विचारले जातात त्यातील ओक्या हो बुलरी या घटकावर आधारित काही नमुना प्रश्न व सराव प्रश्नांचा आपण अभ्यास करणार आहोत क्वेश्चन फर्स्ट सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन द गर्ल हॅज अ डॅश डॅश इन द गिवन पिक्चर चित्रातील मुलीला काय झाले आहे पर्याय दिलेले आहेत स्टमअप हेडेक कफ अँड कोल्ड फेवर आता या चित्रामध्ये त्या मुलीने डोक्याला हात लावलेला आहे म्हणजे आपल्याला अंदाज येतो की तिचं डोकं दुखत असेल याचा अर्थ तिला डोकेदुखी झाली आहे द गर्ल हॅज अ हेडएक म्हणून इथे पर्याय क्रमांक दोन हेडएक हे उत्तर येईल सेकंड क्वेश्चन सिलेक्ट द करेक्ट स्पीच फॉर द गिवन पिक्चर चित्रातील व्यक्ती काय बोलत असेल तो पर्याय निवडा पहिला पर्याय आहे व्हॉट्स रॉंग दुसरा आहे आय डोंट नो तिसरा आहे आय कंट हिअर like यू चौथा आहे आय डोंट लाईक इट आता चित्रातील व्यक्तीने कानाजवळ हात लावलेला आहे म्हणजे त्याला ऐकायला येत नसेल चित्रातील व्यक्ती आय कांट हिअर यू असे म्हणत असेल असे चित्रावरून वाटते म्हणून इथे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे क्वेश्चन थ्री सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन या ठिकाणी मध्यभागी निडल हा शब्द दिलेला आहे आणि त्याच्याशी संबंधित इतर शब्द दिलेले आहेत निडल सुईशी संबंधित शब्द आपल्याला शोधायचे आहे हेम म्हणजे दुमडून शिवलेली कडा सो म्हणजे शिवणे स्ट्रिंग म्हणजे दोरा मग पर्यायातील शब्द टॉस याचा अर्थ होतो नाणेफेक स्पील याचा अर्थ होतो हाणे ब्लँक म्हणजे रिकामा आणि स्टीच म्हणजे शिवणे म्हणून इथे या गटाशी स्टीच शिवणे हा शब्द संबंधित आहे म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक चार क्वेक्शन फोर चूज द करेक्ट अल्टरनेटिव पर्यायाशी संबंधित शब्द निवडा टाईप ऑफ प्लांट्स इथे प्लांट प्लांट्सचे प्रकार दिलेले आहेत श्रब इथे आपल्याला शब्द शोधायचा आहे कॅक्टस क्लिंबर आता टाईप ऑफ प्लांट्स म्हणजे झाडांचे प्रकार श्रब म्हणजे झुडूप कॅक्टस म्हणजे निवडूक क्लिंबर म्हणजे लतावेली पर्यायातील शब्द आहेत बर्ड बर्डचा अर्थ होतो कळी रूट म्हणजे मूळ स्टेम म्हणजे देठ आणि हर्ब म्हणजे औषधी वनस्पती हर्ब औषधी वनस्पती हा प्लांटचाच एक प्रकार आहे म्हणून हर्ब हा पर्यायी इथे येईल क्वेक्शन फाईव्ह चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह पर्यायी शब्द निवडा टूल्स यूज बाय मेकॅनिक कामगार वापरतात ती साधने ड्रिल इथे शब्द शोधायचा आहे स्क्रू आणि नट्स ड्रिल म्हणजे भोके पाडण्याचे यंत्र स्क्रू म्हणजे खिळा नट्स म्हणजे नट आता पर्यायामध्ये पहिला शब्दातले आहे रोस्ट म्हणजे भाजणे दुसरा आहे स्पेस म्हणजे जागा तिसरा आहे सिलेंडर म्हणजे वृत्तचिती आणि चौथा आहे स्पॅनर म्हणजे पाना आता स्पॅनर हा शब्द, शब्द मेकॅनिकशी संबंधित येतो म्हणून पर्यायातील स्पॅनर चौथा हा पर्याय उत्तर येईल क्वेक्शन सिक्स इफ स्टॉप, एरोप्लेन म्हणजे बससाठी बस स्टॉप असतो तर विमानासाठी एअरपोर्ट म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल क्वेक्शन सेवन चूज द करेक्ट वर्ड रिलेटेड टू द गिवन पिक्चर खाली दिलेल्या चित्राशी संबंधित शब्द पर्यायातून निवडा मॅन वॅमन वुमन वेमन स्त्रीचे चित्र आहे म्हणून ओमन तिसरा पर्याय हे उत्तर येईल क्वेक्शनेट चूज द फॉलोईंग रॉंग अल्टरनेटिव खालीलपैकी चुकीचा पर्याय निवडा टी व्ही त्याच्यासाठी रिमोट आणि कलर हे दिलेले आहेत कलर टी व्ही असतो रिमोट टी व्हीसाठी वापरतो ते बरोबर येईल हॉस्पिटल डॉक्टर आणि इंजेक्शन बरोबर आहे फ्रुट्स वेंज अनियन वेंच आता व्हेंच आणि अनियन हे व्हेजिटेबल्स आहेत म्हणजेच हाच पर्याय चुकीचा येईल आता चौथा बघूया बर्ड्स स्वन आउल हे पक्षी आहेत बरोबर आहे पर्यायातील क्रमांक एक दोन व चार जोड्या बरोबर आहेत पर्याय क्रमांक तीन फ्रूट्स फळे व्हेंच म्हणजे गवार आणि अनियन म्हणजे कांदा ह्या भाज्या आहेत व्हेजिटेबल्स आहेत म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल आता या ठिकाणी सरावासाठी काही प्रश्न दिलेले आहेत ते आपण बघूया क्वेश्चन फर्स्ट चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन पिक्चर दिलेल्या चित्राशी संबंधित योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे त्यातलं फर्स्ट आहे इथे तुम्हाला कासवचं चित्र दिलेलं आहे आता इथे पर्याय दिलेले आहेत तुम्हाला कासवचं स्पेलिंग अचूक माहिती पाहिजे कासवचं स्पेलिंग आहे टी ओ आर टी ओ आय ई टॉर्टस टॉर्टस म्हणजे कासव म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल या ठिकाणी बैलाचं चित्र दिलेलं आहे बुल म्हणजे बैल बी यू डबल एल बुल म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक एक हे उत्तर येईल तर हे चित्र आहे माश्याचं फिश एफ आय एस एच फिश फिश म्हणजे मासा म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल फोर्थ नंबर इथे तुम्हाला कुत्र्याचं चित्र दिलेलं आहे डॉग म्हणजे कुत्रा ओ जी डॉग पर्याय क्रमांक चार क्वेश्चन फाईव्ह सूर्याचं चित्र दिलेलं आहे सन म्हणजे सूर्य एस यन सन म्हणून येथे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल पुढचं आहे गुलाबाचं चित्र दिलेलं आहे रोज आर रो ओ सी रोज म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल क्वेक्शन सेवन मोराचं चित्र आहे पिकॉक ई ए सी ओ सी के पिकॉक पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल क्वेश्चन एट हरणाचं चित्र दिलेलं आहे डीर डीर म्हणजे हरिण डी डबल ई आर पर्याय क्रमांक तीन इथे माकडाचं चित्र आहे मंकी एम ओ एन के ई वाय मंकी म्हणून पर्याय क्रमांक एक हे उत्तर येईल पुढचं गाढवाचं चित्र दिलेलं आहे डोंकी डोंकी म्हणजे गाढो डी ओ एन के ई वाय म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल क्वेक्शन इलेवन पतंगाचं चित्र दिलेलं आहे काइट के आय टी ई -E, काइट म्हणजे पतंग म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल मुंगीचं चित्र हे अँट एन टी अँट अँट म्हणजे मुंगी पर्याय क्रमांक तीन टेबलचं चित्र दिलेलं आहे टी ए बी एल ई टेबल म्हणून इथे पर्याय क्रमांक तीन हे ये उत्तर येईल पुढचा प्रश्न इथे फॅनचं चित्र दिलेलं आहे एफ ए एन फॅन पर्याय क्रमांक एक पुढे आहे एलिफंट हत्ती एलिफंटचं स्पेलिंग आहे ई एल ई पी एच ए एन टी एलिफंट म्हणजे e -E हत्ती पर्याय क्रमांक दोन पुढचं चित्र आहे कप सी यू पी कप उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढे तुम्हाला जास्वंदाचं चित्र दिलेलं आहे हिबिस्कस म्हणजे जास्वंद एच आय बी आय एस सी यू एस ही बिस्कस जास्वंदाचं फूल म्हणून पर्याय क्रमांक दोन पुढे आहे झेब्रा झेड ई -e बी आर ए झेब्रा पर्याय क्रमांक दोन पुढे शिडी म्हणजे लॅडर लॅडरचं स्पेलिंग आहे एल ए डबल डी -e ई आर लॅडर म्हणजे सी डी पर्याय क्रमांक तीन पुढे आहे डक बदक डी यू सी के डक डक म्हणजे बदक आता इथे खाली काही सरावासाठी तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत चित्र दिले आहे त्याचे स्पेलिंग तुम्हाला लिहायचं आहे इथे पहिलं चित्र आहे कावळा क्रो सी आर ओ डब्ल्यू क्रो म्हणजे कावळा पुढचा आहे पोपट म्हणजेच पॅरट स्पेलिंग येईल पी ए डबल आर ओ टी पॅरट पुढचं आहे बदक म्हणजेच डक डी यू सी के डक म्हणजे बदक कोंबडा कोंबड्याला म्हणतो आपण कॉक सी ओ सी के कॉक पुढे आहे चिमणीचं चित्र स्पॅरो म्हणजे चिमणी यस पी ए डबल आर ओ, डब्ल्यू स्पॅरो म्हणजे चिमणी पुढचं आहे घार घारला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो इगल ई e -E, ए जी एल ईगल पुढचं आहे मोर मोरला म्हणतो आपण पिकॉक पी ई ए सी ओ सी के पिकॉक म्हणजे मोर पुढचं आहे कबूतर पिजन पी आय जी ई e, ओ यन पिजन म्हणजे कबूतर आता या चित्रात काही रिकाम्या जागा दिलेल्या आहेत स्पेलिंग पूर्ण करायच्या आहेत आपल्याला पहिल्या चित्रामध्ये डब्ल्यू आर इथे डॅश दिलेला आहे एस टी आता इथे जर आपण आय टाकला तर रिस्ट म्हणजे मनगट हा शब्द तयार होतो दुसऱ्या चित्रात आहे आऊल घोबटचं चित्र दिलेलं आहे या ठिकाणी डब्ल्यू टाकला तर औल ओ डब्ल्यू एल आउल म्हणजे घुबड हे स्पेलिंग तुमचं पूर्ण होतं तिसऱ्या चित्रात ढगांचं चित्र दिलेलं आहे क्लाउड म्हणजे ढग सी एल ओ यू डी म्हणून इथे ओ येईल त्यानंतर इथे आहे झाडूचं चित्र ब्रूम म्हणजे झाडू बी आर डबल ओ यम ब्रूम म्हणजे झाडू इथे ओ ओ येईल दोन्ही ठिकाणी इथे काकडीचं चित्र दिलं आहे क्युकंबर सी यू सी यू यम या ठिकाणी यम येईल यम सी यू सी यू यम -E ई आर क्युकंबर म्हणजे काकडी आता इथे डस्टबिनचं चित्र आहे डस्टबिन बी आय यन डस्टबिन हे स्पेलिंग पूर्ण होईल क्वेश्चन सेकंडमध्ये सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन पिक्चर खालील चित्राशी संबंधित योग्य पर्याय निवडा इथे काही चित्र दिलेले आहेत त्याच्याशी संबंधित योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे द मॅन हॅज अ a... आता चित्रातील माणूस काय करतो आहे देतोय देतो आहे त्याला आपण म्हणतो यॉन द मॅन हॅज अ यॉन पर्याय क्रमांक तीन हे ये उत्तर येईल दुसऱ्या चित्रात ती मुलगी लिहिण्याचं काम करते वॉट इज द गर्ल डूईंग इन दिस पिक्चर चित्रातील मुलगी काय करीत आहे आपल्याला माहिती ती लिहिते म्हणून राईट चौथा पर्याय येईल पुढच्या चित्रात वॉट इज द बॉयज डूईंग इन धीस पिक्चर या चित्रामध्ये मुलं काय करत आहेत तर आपल्याला दिसते ते डान्स करत आहेत म्हणून डान्स पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट द करेक्ट वर्ड फॉर द गिवन पिक्चर दिलेल्या चित्रासाठी पर्यायातील योग्य शब्द निवडा इथे सायकलीचं चित्र आहे त्याच्यासाठी बायसिकल हा शब्द दिलेला आहे इथे विमानाचं चित्र आहे मग विमानासाठी एरोप्लेन ए ई -E आर ओ पी एल एन ई -E, एरोप्लेन म्हणजे विमान पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल पुढचा प्रश्न सिलेक्ट करेक्ट पेअर्स ऑफ वर्ड फॉलोईंग चार्ट खालील तक्त्यातील योग्य जोडी निवडा इथे पर्याय दिलेले आहेत पहिला पर्याय वन डी वन नंबर म्हणजे फर्स्ट नंबरला आहे फार्मर त्याच्यासाठी डी पीच आता शेतकरी आणि खेळपट्टी यांची जोडी बसू शकत नाही म्हणून पहिला पर्याय चुकीचा आहे सेकंड आहे टू सी स्काय सीला आहे रेनबो स्काय म्हणजे आकाश रेनबो म्हणजे इंद्रधनुष्य आकाशात इंद्रधनुष्य दिसतं म्हणून ही जोडी बरोबर येईल पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल तरी आपण पुढचे पर्याय बघू तिसरा आहे थ्री ए कम्प्युटर ॲक्टर आता कम्प्युटर आणि ॲक्टर म्हणजे कलावंत यांचा काही जोडी जुळणार नाही चुकीचा पर्याय आहे चौथा आहे फोर बी डायरेक्शन स्पॅनर आता डायरेक्शन म्हणजे दिशा स्पॅनर म्हणजे पाना यांचा काही संबंध येत नाही म्हणून पर्याय क्रमांक चारही चुकीचा आहे या ठिकाणी उत्तर पर्याय क्रमांक दोन येईल पुढचा प्रश्न सिलेक्ट द नेम ऑफ द रिलेटेड वर्ड फ्रॉम वॉटर पाणी संबंधित शब्द निवडा वॉटर याच्यासाठी वेपर म्हणजे वाफ रेन म्हणजे पाऊस कूल म्हणजे थंड हे शब्द दिलेले आहेत आता पर्याय दिलेले आहेत ऑइल आहे तो येणार नाही दुसरा आहे फ्लड फ्लड म्हणजे पूर पाण्याचा पूर येतो म्हणून फ्लड हा पर्याय येईल तिसरा आहे गोल आणि चौथा आहे स्पॅनर हे दोघं पण त्याच्याशी संबंधित येत नाहीत म्हणून इथे फ्लड हाच पर्याय येईल क्वेश्चन सेवन चूज नॉट करेक्ट रिलेटेड पेयर्स संबंधित नसणारी जोडी निवडा ब्लॅकबोर्ड बरोबर आहे ब्ल्यू स्काय बरोबर आहे टूथब्रश बरोबर आहे हॉट आईस ही चुकीची येईल कारण हॉट म्हणजे गरम आईस म्हणजे बर्फ बर्फ हा कूल असतो थंड असतो म्हणून ही चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक चार हे या ठिकाणी उत्तर येईल क्वेश्चन एट सिलेक्ट द करेक्ट रिलेटेड वर्ड बिलो ग्रुप खालील गटाशी संबंधित शब्द निवडा खो खो लंगडी कबड्डी मॅरेथॉन हे सगळ्या आउटडोअर गेम आहेत पर्याय दिले आहेत चेस टेबल टेनिस गोल्फ बॉक्सिंग यामध्ये चेस टेबल टेनिस आणि बॉक्सिंग हे इनडोअर गेम आहेत म्हणून तिसरा पर्याय गोल्फ हा पर्याय येईल पुढचा प्रश्न आहे टूल्स यूज बाय कार्पेंटर सुतार वापरतात ती साधने निवडा पेन्सिल इथे पर्याय शोधायचा आहे टेप मेजर स्क्रूड्राईव्ह आता इथे पर्याय दिले आहेत कोल म्हणजे कोळसा चुकीचा येईल ॲक्स म्हणजे कुराड आता सुतार लोक कुऱ्हाड वापरतात लाकडं तोडण्यासाठी म्हणून हा पर्याय बरोबर येईल पुढचा पर्याय बघून घेऊ साव म्हणजे पेरणे मिरर म्हणजे आरसा हे पर्याय पण येणार नाहीत म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल पुढचा प्रश्न आहे टूल्स यूज बाय फार्मर शेतकरी वापरतात ती साधने निवडा ॲक्स स्पेड हो आता इथे एक शोधायचा आहे आपल्याला इथे तुम्हाला पर्याय दिला आहे व्हील स्टेथोस्कोप कोम ट्रावल तर या ठिकाणी ट्रावल हा पर्याय येईल जो शेतकऱ्यासाठी उपयुक्त आहे म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्याप्रकारे आपण ओकॅबुलरी या घटकावर आधारित नमुना प्रश्न आणि सराव प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे धन्यवाद